विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण संत चोखामेळा लिखित बहु हा दयाळू ही कविता अभ्यासू। बहुत हा कनवाळू, बहु हा दयाळू, जाने लळा पाळू भाविकाचा। विद्यार्थी मित्रांनो, या अभंगामध्ये संत चोखामेळा यांनी आपल्या परमेश्वराच्या प्रेमळ रूपाचे वर्णन केलेले आहे। बहुत हा कनवाळू, बहु हा दयाळू या ओळीमध्ये संत चोखामेळा यांनी परमेश्वराच्या गुणांचे वर्णन करताना कनवाळू आणि दयाळू या विशेषणांचा वापर केलेला आहे। कनवाळूचा अर्थ आहे ममताळू, म्हणजे आईप्रमाणे प्रेम करणारा, आणि दयाळूचा अर्थ आहे दया करणारा। या विशेषणानुसार संत चोखामेळा आपल्या परमेश्वराच्या गुणांचे वर्णन असे करतात की माझा परमेश्वर हा खूप कनवाळू, म्हणजे ममताळू, म्हणजे आईप्रमाणे प्रेम करणारा आहे। तो आपल्या प्रत्येक भक्तावर आईप्रमाणे प्रेम करतो। तसेच संत चोखामेळा दुसऱ्या विशेषणानुसार असे सांगतात की माझा परमेश्वर हा खूप दयाळू आहे, म्हणजे आपल्या भक्तावर संकट आल्यास किंवा संकटाच्या वेळी भक्ताने त्याला हात दिल्यास तो लगेच त्याच्या मदतीला धावून येतो। जाने लळा पाळू भाविकाचा या ओळीद्वारा संत चोखामेळा असे सांगतात की माझा परमेश्वर आपल्या भाविकांच्या, म्हणजे आपल्या भक्तांच्या, आपल्या उपासकांच्या मनात काय आहे, म्हणजे त्याच्याविषयी किती प्रेम आहे किंवा भक्तांचा त्याच्याकडे काय हट्ट आहे हेही तो जाणतो, आणि त्यानुसार तो आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो आणि त्यांच्यावर प्रेम करतो। मेरे अजीज तुलबा और तालेबा, इस अभंग में संत चोखामेळा अपने रब की सीपत या अपने रब की खूबियों की तारीफ कुछ इस तरह बयां करते हैं। वो कहते हैं कि मेरा रब बहुत ही कनवाड़ू यानी ममतालू है, यानी माँ के जैसी मोहब्बत करने वाला है। वो अपने हर बंदे से माँ के जैसी मोहब्बत करता है, और वो कहते हैं कि मेरा रब बहुत ही दयालु यानी दया करने वाला है, रहम दिल है। जिस बंदे के ऊपर कोई मुसीबत आए या मुसीबत के वक्त बंदे ने उसे आवाज दी तो फौरन उसकी मदद के लिए चला जाता है, और वो कहते हैं कि मेरा रब अपने बंदे के दिलों के वसवसों को जानता है, यानी बंदों के दिलों में उसके लिए कितनी मोहब्बत है और बंदा उससे क्या चाहता है ये भी वो जानता है, और फिर उसके मुताबिक वो उससे मोहब्बत करता है और उसकी ख्वाहिशात को पूरा करता है। विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण दुसरा भंग अभ्यासूया। जात वीत गोत न पाहिजे काही, घालावी ही पायी मिठी उगी। या अभंगामध्ये संत चोखामेळा असे सांगतात की परमेश्वर आपल्या भक्तांमध्ये जात पात गोत्र, म्हणजे जात जमात राहणीमानाची श्रेणी, तसेच त्याचा घराणा यानुसार कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही। त्यामुळे कोणत्याही भक्ताने परमेश्वर आपल्या सर्व भक्तांवर एक समान प्रेम करतो अशी श्रद्धा ठेवून, अशी भावना ठेवून त्याच्या चरणांना निमूटपणे मिठी मारावी आणि त्याच्या चरणांमध्ये लीन व्हावे। मेरे अजीज तुलबा और तालेबा, इस अभंग में संत चोखामेळा ये बताते हैं कि मेरा रब अपने किसी भी बंदे में जात पात, रहने सहने का ढंग, घराना, खानदान, इसके मुताबिक किसी भी तरह का भेदभाव नहीं करता है। वो कहते हैं कि सिर्फ बंदे ने खामोशी के साथ अपने रब की इबादत करनी चाहिए, उसके चरणों में झुक जाना चाहिए।